गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकानं राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव इथं छापा टाकला दोन वाहनांची तपासणी करून त्यातील एकशे पन्नास मद्याचे बॉक्स तसंच वाहनं असं सुमारे अठरा लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे शुक्रवारी झालेल्या कारवाईतून चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी सुरू असते शुक्रवारी गोवा राज्यातून मद्याची आवक होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त बी एस तडवी आणि अधीक्षक रवींद्र आवळे यांना मिळाली त्यांनी कागल सीमा तपासणी नाका आणि हातकणंगलीतल्या पथकाला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचण्यास सांगितला त्यानुसार कागलचे निरीक्षक जगन्नाथ पाटील हातकणंगलेचे विभागीय निरीक्षक संभाजी बर्गे यांच्या पथकानं उचकावजवळ सापळा रचला या मार्गावरील वाहनांची तपासणी करताना एक मालवाहतूक ट्रक आणि कार मध्ये लपवलेले मद्याचे बॉक्स आढळून आले या दोन्ही वाहनांमध्ये सुमारे अकरा लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचं मद्य आढळलं मद्याची तस्करी करणाऱ्या रामेश्वर हटवडे गोपी चव्हाण जीवन प्रधान राहुल जाधव या चौघांना पथकानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून मद्य आणि वाहन असा अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय